नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझं नाव मंगेश आणि केरळच्या एपिसोड 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत. जर तुम्ही एपिसोड 1 पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तो एपिसोड नक्की पहा. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 1 नाही तर 2 पवित्र ठिकाणी. याचं पवित्र ठिकाण आहे त्याचं नाव आहे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि दुसरे म्हणजे जटायू वर्थ सेंटर आणि तिथे असलेले श्री राम मंदिर. चला तर मग कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. कोवलंबीची मनमोहक सकाळ पाहून आमचा मूड एकदम फ्रेश झाला. कोवलंबी ते श्री पद्मनाभ स्वामी मंदिर अंतर होतं फक्त 14 किलोमीटर. चला तर निघूया सोबतच. जगाचे 7 आश्चर्य पाहण्या अगोदर आपले भारतातील मंदिर नक्कीच पहा. माझ्या मते तरी आपले मंदिर आणि त्यांचे आर्किटेक्चर नक्कीच त्या 7 आश्चर्यांना पण आश्चर्यचकित करतील. एवढं सुंदर आहेत आपले मंदिर आणि त्यांचा परिसर. तर ही व्हिडिओ थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे त्या ठिकाणाबद्दल माहिती देणारी असेल, कारण आपण जाणार आहोत तिरुअनंतपुरममध्ये स्थित असलेलं एक उत्कृष्ट असं वास्तुकला म्हणजे आर्किटेक्चर असलेलं ठिकाण हे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर. किती प्रसन्न असे ते वातावरण, मन अगदी तृप्त झालं. तिथे असणारे पाण्याचे कुंड आणि समोर दिसत असलेले ते भव्य श्री पद्मनाभ स्वामी मंदिर असा तिथला परिसर. तर आत्ता तुम्ही जे मंदिर पाहणार आहात त्याची पार्श्वभूमी अशी की जगातील सगळ्यात श्रीमंत असे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. तर पद्मनाभ स्वामी मंदिर हे 18व्या शतकात महाराजा मार्तंडवर्मा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला एका नवीन रूपात. पण ह्या मंदिराचा इतिहास खूपच जुना आहे असे मानले जाते. तर मंदिरात जाण्यासाठी एक ड्रेस कोड म्हणजे एक प्रकारचे पारंपरिक कपडे घालू शकता. पुरुषांसाठी धोती आणि महिलांसाठी साडी अनिवार्य आहे. आपण धोती रेंटवर पण घेऊ शकता. खूप सारे दुकान पाहायला मिळतील. तिथे 40 ते 50 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. जर तुम्ही विदाउट पास एंट्री कराल तर तुम्हाला दर्शन घ्यायला 4 ते 5 तास असा अवधी लागेल. आणि जर तुम्ही 50 रुपयाचा पास घेतला तर 1 तासात तुमचं दर्शन होऊन जाईल. किती ते परफेक्ट आर्किटेक्चर आणि बांधणी. तुम्हाला माहीत असलेली एखादी अनोखी आणि वेगळी गोष्ट या मंदिराबद्दल माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ शूटिंग अलाव करत नाही. तर जसं तुम्ही आत जाता तुम्हाला 3 दरवाजे पाहायला मिळतील. पहिला दरवाजा म्हणजे तुम्हाला दर्शन भेटेल शेषनाग, भगवान विष्णू आणि शिवलिंग. तर दुसऱ्या दरवाजामधून तुम्हाला दर्शन भेटेल कमळावर स्थानापन्न झालेले भगवान ब्रह्म. आणि शेवट म्हणजे 3रा दरवाजा, तिथे आपल्याला पाहायला मिळेल भगवान विष्णूचे चरण. तर असा काहीसा श्री पद्मनाभ स्वामी मंदिर. बाकी तुम्ही याचे सिनेमॅटिक व्ह्यू जो की या मंदिराच्या 1 डिटेल दाखवत आहे त्या व्हिडिओद्वारे पाहू शकता. आणि मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला ते. मन अगदी प्रसन्न करून आम्ही निघालो जटायू वर्थ सेंटरची ट्रेक करायला. हो, ट्रेकच. ट्रेकमध्ये जी मज्जा आहे ती रोपवे किंवा केबल कारनी नाही. तुम्ही हा अनुभव राजधानी रायगड किल्ल्यावर नक्कीच घेतला असाल. पार्किंग तर खूप प्रशस्त होती आणि पार्किंगची फी होती 50 रुपये 4-व्हीलरसाठी. पुढे जाता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे या जटायू अर्थ सेंटरची सेंटर बिल्डिंग. तिथून आपल्याला एंट्री तिकीट घ्यावे लागतात. फक्त ऑफलाईन म्हणजे काउंटरवर जाऊनच तिकीटचा ऑप्शन अवेलेबल आहे. तर आपल्याकडे 2 ऑप्शन अवेलेबल असतात. एक म्हणजे रोपे किंवा केबल कार आणि जर तुम्ही फिट असाल तर ट्रेकचा ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे. तिकीट्स हे दोन्ही गोष्टींसाठी कंपल्सरी आहे. तर रोपवेचं तिकीट आहे 600 रुपये आणि बाय वॉक जायचं असेल म्हणजे चालत जायचं असेल तर तिकीट आहे 350 रुपये. केरळ म्हणलं की गर्मी असणारच. तर या गर्मीमध्ये आम्ही आमचा ट्रेक चालू केला. तब्बल 826 पायऱ्या चढायच्या होत्या आणि मग आम्हाला दिसणार होतं जटायूचं महाकाय रूप.
तर आम्ही एक एक मिनिटाचा एक्सपिरियन्स घेऊन पुढे जात राहिलो. सत्तर वर्षीय शिल्पकाराने हा वॉकवे म्हणजे चालण्याचा मार्ग 3 वर्षाच्या मेहनतीने तयार केला आहे. आहे ना आश्चर्याची बाब. आणि छोटे मोठे मेरे नावाच्या दगडाने हा वॉकवे तयार केला आहे. चला तर मग पुढे पाहत राहू. ट्रेकमध्ये पर्यटकांसाठी पाण्याची व्यवस्था आहे तर बॉटल सोबत घेऊन जायची गरज नाही. चला तर मग सोबत ट्रेक सुरू करू. दुसऱ्या ब्लॉगरचे मनोगत ऐकूया. चला. हेलो गाइस, और हम यहां पे आ चुके हैं ऊपर और 300 बाकी है. तुम्हारा क्या? मैं दम गया था. मैं आराम कर रहा हूं. मैं यहां पे आराम कर रहा हूं. गाइस तो ये पूरा भीगा हुआ है. भीगा हुआ है. क्या अंगुल दिया अभी ऊपर ही करेंगे. दम दम चश्मा वाले. तर फायनली आपण जवळ येऊन पोहोचलो. इथूनच आपल्याला केबर कार पण पाहायला मिळतात आणि जटायूचे दर्शन हळूहळू नजरेसमोर येत होते. इथे एक प्लॅटफॉर्म होता, तो कशासाठी होता हे समजलं नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण इथून व्ह्यू खूपच मस्त होता. अशा प्रकारे लास्टचे 50-60 स्टेप बाकी होते. जटायू आर्ट सेंटर बद्दल सांगायचं झालं तर पूर्ण स्ट्रक्चर उभं करायला 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला आणि हे जगातील सगळ्यात भव्य असं पक्षशिल्प म्हणून प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं, रावण सोबत युद्ध करत असताना जटायू इथे जखमी होऊन पडला. म्हणून राजू वांचल यांनी इथे भव्य शिल्प उभं केलं. त्यांचं असं मानणं होतं, जटायू हे पुराणकथेमधले पहिले असे होते ज्यांनी स्त्री सुरक्षेसाठी आपला जीव गमावला आणि म्हणून हे शिल्प उभे केले त्यांच्या स्मरणार्थ. इथे असं वाटत होतं की आपल्याकडे एक ड्रोन पाहिजे होता. काही विषय नाही, ते पण होऊन जाईल. ह्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. अजून भन्नाट व्हिडिओ भविष्यामध्ये येत राहतील. जटायू शिल्पाच्या बाजूला होतं ऋतुश्री रामांचं मंदिर, तिथे पण नक्की विजिट करा. एंट्री आणि फोटोग्राफी तर आलो नाही, पण तुम्ही काचेच्या माध्यमातून श्रीरामाची भव्य मूर्ती पाहू शकता.
झालं तर मग पुढचा प्रवास एलएपीचा असणार आहे. एलएपीला जाणारे रोड पण सिनेमॅटिक होते, तर एलएपी किती मस्त असेल विचार करा. नेक्स्ट व्हिडिओचा टीजर पण नक्की पहा, या व्हिडिओच्या एंडला आहे. मी माझा ब्लॉग इथेच संपवतो, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन प्रेस आणि सोबतच तिथे दिलेले लाल बटन सुद्धा प्रेस करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब होऊन जाईल. तुम्ही असा सपोर्ट कंटिन्यू करत राहा, मी पुढे अजून खूप भन्नाट आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत आहे. थांबा, आता लगेच व्हिडिओ बंद करू नका, अजून पुढच्या एपिसोडचा टीजर पाहायचा बाकी आहे.